The next point from this chapter, it is the types of operating systems. Okay, तर आपण आता ह्या पॉइंट मध्ये बघणार आहोत की कोणकोणते ऑपरेटिंग सिस्टम्स आहेत आपल्या कॉम्प्युटर वर्ल्ड मध्ये, म्हणजे काय की विच आर टाइप्स ऑफ ऑपरेटिंग सिस्टम्स अवेलेबल इन द मार्केट. तर ह्यामध्ये पहिली आहे आपली बॅच ऑपरेटिंग सिस्टम, याला काय म्हटलं जातं, बॅच ऑपरेटिंग सिस्टम. पहिली जी आहे बॅच ऑपरेटिंग सिस्टम, तशा बऱ्याचशा आहेत आपल्या वर्ल्डावर. बॅच ऑपरेटिंग सिस्टम, डिस्ट्रीब्युटेड सिस्टम, रियल टाइम ऑपरेटिंग सिस्टम. ओके, तर असे काही जे आहेत ऑपरेटिंग सिस्टम्स, ते ऑपरेटिंग सिस्टम्स आता आपण पाहणार आहोत. तर त्यातलं सर्वात पहिलं जे आहे ते आहे बॅच ऑपरेटिंग सिस्टम. ओके, तर बॅच ऑपरेटिंग सिस्टम इट इज अ मेनली अ मेन फ्रेम सिस्टम, मेन फ्रेम. ओके, तर पूर्वीच्या काळी जे कॉम्प्युटर्स होते ते काय होते, मेन फ्रेम कॉम्प्युटर्स होते. मेन फ्रेम कॉम्प्युटर्स म्हणजे काय, की ज्या ठिकाणी आपला जीयूआय हा अवेलेबल होता, म्हणजे काय की ग्राफिकल यूजर इंटरफेस हा अवेलेबल होता, त्यावेळी आपण त्या ठिकाणी कॉम्प्युटरला इनपुट जे आहे ते इन द फॉर्म ऑफ पंच कार्ड च्या रूपात दिलं जायचं. इन द फॉर्म ऑफ काय, पंच कार्ड. ओके, मेनली अजून आता मेनफ्रेम मध्ये कोणती कंपनी असेल, तर त्याच्यात आयबीएम सारखी कंपनी ह्या काय मेनफ्रेम मध्ये वर्क करतात. इंटरनॅशनल बिझनेस मशीन अशी कंपनी आहे, सर्वात कॉम्प्युटर क्षेत्रातली सर्वात जुनी कंपनी जी आहे ती आहे आयबीएम. आणि आयबीएम कंपनी काय आहे, ती मेन फ्रेम मध्ये वर्क करते, म्हणजे काय की ही सर्वात एक जुनी ऑपरेटिंग सिस्टम म्हटली जाते, ज्याचं कॉल केलं बॅच ऑपरेटिंग सिस्टम, जी मेनली काय करते, मेन फ्रेम मध्ये वर्क करते. ओके, तर आता बघूया काय करतं बॅच ऑपरेटिंग सिस्टम मध्ये काय असतं. बघा नेमकं, OS does not interact with the computer system directly. तर ह्या ठिकाणी बॅच ऑपरेटिंग सिस्टम मध्ये काय असतं, की ऑपरेटिंग सिस्टम जी असते ती काय करते, की डायरेक्टली इंटरॅक्ट करत नाही. ओके, OS does not interact with computer directly, म्हणजे काय की कम्प्युटर डायरेक्टली, म्हणजे काय की जे काही कम्प्युटरचं हार्डवेअर आहे त्याच्याशी काय करत नाही, ऑपरेटिंग सिस्टम डायरेक्टली इंटरॅक्ट करत नाही. मग काय होतं, त्यावेळी काय करावं लागतं, की आपल्याला समजा की नंबर ऑफ जॉब्स आहेत, ह्या ठिकाणी एक्झाम्पल घेऊयात बघा, जॉब वन, जॉब टू, अप टू जॉब एन. ओके, मध्ये ऑपरेटिंग सिस्टम आहे, ही बॅच आहे आणि हा सीपीयू आहे. तर बॅच म्हणजे काय, बॅचचा अर्थ असा होतो की जे काही जॉब्स आहेत, जॉब्स विच आर हॅव्हिंग अ सिमिलर काइंड ऑफ अ नीड्स, दॅट इज कॉल्ड एज अ बॅच. म्हणजे काय की बॅच आपण कशाबद्दल तयार करतो, की ज्या ज्या जॉब ना हे होगा, ऑपरेटर टेक सिमिलर जॉब हॅव्हिंग अ सेम रिक्वायरमेंट अँड ग्रुप देम इन टू अ बॅचेस. म्हणजे काय, ज्या पद्धतीनं आपण आता बॅचेस तयार करतो, की कम्प्युटरची बॅच असते, इलेक्ट्रिकलची बॅच असते, म्हणजे काय की कम्प्युटरच्या बॅच मध्ये किती विद्यार्थी असणार आहे, 60 विद्यार्थी असणार, बरोबर आहे. आणि ह्या 60 च्या 60 विद्यार्थ्यांची काय असणार रिक्वायरमेंट, ही एकच असणार आहे की वी वॉन्ट टू बिकम अ कम्प्युटर इंजिनियर. ओके, त्यावेळी त्यासाठी आपण काय करतो, की त्या 60 विद्यार्थ्यांचे आपण काय करतो, एकत्र बॅच तयार करतो. त्याच पद्धतीनं कम्प्युटर मध्ये सुद्धा आपल्याला काय करतो, की जे काही नंबर ऑफ जॉब्स आहेत, जॉब वन, जॉब टू आणि जॉब थ्री, ह्यांचे आपण काय करतो, बॅचेस तयार करतो. की बाबा समजा माझ्याकडे 10 जॉब्स अवेलेबल आहेत, आणि एकूण किती जॉब आहेत, 1 to 10 जॉब्स आहेत. ओके, 1 to up to 10 जॉब्स माझ्याकडे आहेत, आणि ह्यामध्ये जॉब 1, 2 आणि 3 ज्या काही नीड्स आहेत, ओके, त्या सेम आहेत. ओके, ज्या काही जॉब 1, जॉब 2 आणि जॉब 3 च्या ज्या काही नीड्स आहेत किंवा जे काही रिसोर्सेस आहेत ते काय सेम आहेत, त्यावेळी मग मी काय करणार आहे, की जॉब 1, जॉब 2 आणि जॉब 3 चं काय करणार आहे, एक बॅच तयार करणार आहे. व्हॉट आय एम गोइंग टू डू, आय एम गोइंग टू क्रिएट द बॅच ऑफ दीज 3. म्हणजे काय की ह्या ठिकाणी बघा काय करतो आपण, जॉब 1 काय करतो, बॅचेस तयार करतो, आणि बॅचेस तयार करून ते आपण सीपीयू ला अलोकेट करतो फॉर द फर्दर एक्झिक्युशन. म्हणजे काय की बॅचचा अर्थ एवढं लक्षात ठेवा, ह्या ठिकाणी आपण काय करतो, की वी आर गोइंग टू कलेक्ट द जॉब्स विच आर हॅव्हिंग अ सिमिलर काइंड ऑफ अ नीड्स, की ज्या जॉबना सेम करता आहे त्यांची आपण काय करतो, एक बॅच तयार करतो, त्याला म्हटलं जातं बॅच ऑपरेटिंग सिस्टम. आणि त्या बॅचेस काय करतात, आपण पुढे सीपीयू ला फॉरवर्ड करतो फॉर द फर्दर एक्झिक्युशन, दॅट इज कॉल्ड अ बॅच ऑपरेटिंग सिस्टम. म्हणजे काय,
घाट आणि ऑपरेटर ते सिमिलर जॉब्स हैविंग द सेम रिक्वायरमेंट ग्रुप देम इनटू अ बॅचेस. म्हणजे काय की ज्या ठिकाणी आपल्याला असं कळतं किंवा असं दिसून येतं की काही जॉब्सना काय आहे सेम नीड आहे सेम गरज आहे सेम रिसोर्सेसची गरज आहे त्यांचं आपण काय करतो ग्रुपिंग करतो त्यांना एकत्र आणतो त्याला म्हटलं जातं बॅच ऑपरेटिंग सिस्टीम. आणि ती बॅच जी आहे ती आपण बॅच काय म्हणतो पूर्णपणे ह्या सीपीयूला अलोकेट करतो. आता मी ह्या ठिकाणी काय करणार आहे बॅच जी एसआयमधील जॉब वर ही बॅच जी पहिली आहे ह्या बॅच मध्ये मी काय टाकणार आहे 1, 2, 3 जे काही माझे जॉब असणार आहे ते ह्याच्यामध्ये टाकणार आहे. नंतर 4, 5, 6 नंतर येतो 4, 5, 6 ह्यांची गरज वेगळी आहे 7, 8, 9, 10 ह्यांची स्वतः आहे गरज वेगळी आहे. मग मी काय करणार आहे की ह्यांच्या ज्या नीड्स आहेत ह्या वेगळ्या आहेत ह्या जॉब पासून. मग मी ह्यांना काय करणार आहे सेकंड नंबरच्या बॅचमध्ये टाकणार आहे. ह्यांची जी गरज आहे ह्या ज्या जॉबची गरज आहे ह्यांची वेगळी गरज आहे ह्यांना मी काय करणार आहे 3 नंबरच्या बॅच मध्ये टाकणार. म्हणजे समजा की 1, 2, 3 जॉब रिक्वायर्ड अ प्रिंटर मग मी काय करणार आहे त्यांना बॅच नंबर 1 मध्ये टाकणार आहे. 4, 5, 6 रिक्वायर्ड अ स्कॅनर मग मी त्यांना काय करणार आहे 2 नंबरच्या बॅच मध्ये टाकणार आहे. आणि 7, 8, 9, 10 रिक्वायर्ड अ क्लासेस अ सीडी ड्राइव्ह ऑर अ पेन ड्राइव्ह. ओके त्यांना काय पाहिजे की सीडी ड्राइव्ह चा एक्सेस पाहिजे त्यावर मी त्यांना काय करणार आहे बॅच 3 मध्ये टाकणार आहे. म्हणजे काय ह्या ठिकाणी आपण काय करतो की ग्रुपिंग करतो द जॉब्स विच आर हैविंग अ सिमिलर काइंड्स ऑफ नीड्स की ज्या बॅचला काय आहे की सिमिलर काइंड्स ऑफ गरज आहे त्यांना आपण काय करतो ह्याच्यामध्ये त्यांना आपण ऍड करतो आणि त्यांचं ग्रुपिंग करतो त्या पर्टिक्युलर बॅच मध्ये टाकतो. आणि त्याच्यामुळे काय होतं की सीपीला काय होतं की एक्झिक्युशन करणं हे खूप सोपं जातं. बरोबर आहे का? इथे समजा आपण काय म्हणतो की बाबा मी इंजिनिअरिंगला ऍडमिशन घेतली. बरोबर आहे. मग इंजिनिअरिंग तू कोणत्या स्ट्रीमला घेतलाय दॅट इज व्हेरी इम्पॉर्टंट. नाही तर काय समजा मी डिप्लोमा कॉलेजकडे डिप्लोमा इंजिनिअरिंग तर डिप्लोमा इंजिनिअरिंगला गेल्यानंतर सर्वांना मी एकत्र घेतो का एकत्र शिकवतो का नाही. आपण काय करतो की त्यांचे बॅचेस होते किंवा तुला कोणती स्ट्रीम हवी आहे तुला कोणता बॅच हवा आहे ओके कम्प्युटर ब्रांच हवे आहे इलेक्ट्रिकल हवा आहे का सिव्हिल हवा आहे का मेकॅनिकल हवा आहे. कारण की मग त्यावेळी काय होतं की आपण मग त्यांचं काय करतो ग्रुपिंग करतो. म्हणजे का ग्रुपिंग केलं असतं त्याचा कारण बिकॉज देअर रिक्वायरमेंट इज सेम देअर नीड इज सेम की टू बिकम एन अ कम्प्युटर इंजिनियर. कारण की त्या ह्या स्टार्ट करणार काय व्हायचं आहे कम्प्युटर इंजिनियर व्हायचं आहे म्हणून आपण काय करतो की त्यांना एकत्र एकाच बॅच मध्ये आणतो. ओके तर अशा पद्धतीने आपण काय करणार आहोत की ही आहे बॅच कम्प्युटर. ओके अशा पद्धतीने काय होते ही वर्क होते बॅच कम्प्युटर की ज्या ठिकाणी आपण सिमिलर काइंड्स ऑफ जॉब आणतो एकत्र आणतो आणि त्यांची काय करतो आपण बॅच तयार करतो आणि ती आपण कम्प्युटरला सीपीयूला काय करतो अलोकेट करतो. ओके मग आता हे बघ बॅच ऑपरेटिंग सिस्टीम जी आहे ती वर्क जे होते बॅच न होते त्याचे काही ऍडव्हान्टेजेस आहेत काही डिसअडवांटेजेस सुद्धा. म्हणजे काय की ह्या बॅच ऑपरेटिंग सिस्टीमचे काही ऍडव्हान्टेजेस आपण उदाहरण आहोत कोणकोणते आहेत तर पहिला ऍडव्हान्टेज आहे मल्टिपल युजर कॅन शेअर द बॅच सिस्टीम. म्हणजे काय ह्या ठिकाणी मल्टिपल युजर्स काय करू शकतात ही जी बॅच ऑपरेटिंग सिस्टीम जी आहे ती शेअर करू शकतात एकमेकांच्या मध्ये काय शकतात ते शेअर करू शकतात वापरू शकतात. समजा आता ह्या ठिकाणी ही बॅच 1, 2, 3 कडे काय आहे प्रिंटर आहे हा प्रिंटर काय करू शकतो आपण शेअर करू शकतो बॅच 2 शी आणि बॅच 3 शी. म्हणजे काय की ह्या ठिकाणी बॅच ऑपरेटिंग सिस्टीम जी आहे ती एक शेअरेबल आहे. म्हणजे काय तुम्ही कुणा बरोबर ही काय करू शकता शेअर ती करू शकता. इज द फर्स्ट ऍडव्हान्टेज ऑफ आवर बॅच ऑपरेटिंग सिस्टीम. बॅच ऑपरेटिंग सिस्टीमची काय झाली ही आपली पहिली ऍडव्हान्टेज आहे. नंतर सेकंड बघा कोणती आहे ऍडव्हान्टेज आयडियल टाइम फॉर बॅच सिस्टीम इज अ व्हेरी लेस. ओके आयडल ह्या ठिकाणी वर्ड यूज केलेला आहे आयडल टाइम फॉर बॅच सिस्टीम इज व्हेरी लेस. आता आयडल म्हणजे काय की आयडल शब्दाचा अर्थ सांगतो तुम्हाला की आयडल सिस्टीम म्हणजे काय असतं आयडल कंडिशन किंवा ह्याला काय म्हणतं जातं आयडल कंडिशन असं म्हटलं जातं. आयडल कंडिशन म्हणजे काय आयडल कंडिशन आयडल कंडिशन म्हणजे काय होतं की त्यावेळी सीपीयू कोणतंही काम करत नाही. म्हणजे काय की ह्या ठिकाणी आयडल टाइप ऑफ बॅच सिस्टीम इज व्हेरी लेस. म्हणजे काय की ह्या ठिकाणी सीपीयू ना आपण काय करू शकत नाही
सीपीयू का जो आइडियल कंडीशन असणार आहे तो व्हेरी लेस असणार आहे, म्हणजे काय की सीपीयू हा कधीच मोकळा असणार नाही, इट विल गोइंग टू बी स्टार्ट एक्झिक्युटिंग द प्रोसेसेस अगेन अँड अगेन. आयडियल कंडिशन ने काय होतं की सीपीयू कडे कोणतंच काम नसतं, सीपीयू हा काय करतो तसाच शांतपणे बसलेला असतो, म्हणजे काय दॅट इज कॉल्ड एज अ आयडियल कंडिशन. म्हणजे काय ह्या बॅच ऑपरेटिंग सिस्टीम मध्ये काय आहे की आपली जी आयडियल टाइम आहे बॅच सिस्टीमची काय आहे व्हेरी लेस आहे, म्हणजे काय ह्या ठिकाणी प्रोसेसिंग जे आहे ते काय होतं खूप फास्ट होतं. ओके, नंतर थर्ड आहे इट इज इजी टू मॅनेज लार्ज वर्क रिपीटेडली इन अ बॅच सिस्टीम. तर बॅच सिस्टीम मध्ये काय होतं की आपण आपलं जे वर्क आहे लार्ज वर्क आहे ते आपण काय करू शकतो इझिली मॅनेज करू शकतो. जे काही आपलं रिपीटेडली वर्क आहे ते रिपीटेडली वर्क आपण काय करू शकतो इझिली ह्या ठिकाणी मॅनेज करू शकतो. काय की का मॅनेज करू शकतो बिकॉज वी आर गोइंग टू क्रिएट अ नंबर ऑफ अ बॅचेस. आपण ह्या ठिकाणी काय करतो समजा तुम्हाला जर का 100 जॉब दिले, ओके यू हॅव टू एक्झिक्यूट द 100 जॉब्स, व्हॉट आर गोइंग टू डू आपण काय करणार ह्यातले सिमिलर काइंड ऑफ नीड्स असणारे जे काही जॉब्स आहेत ते आपण काय करणार आहोत फाइंड आउट करणार आहोत आणि ह्या ठिकाणी आपण 20 20 20 आणि 20 ची काय करणार आहोत अशा पद्धतीने ह्याचे काय करणार आहोत बॅचेस तयार करणार आहोत आणि ती बॅच आपण काय करणार आहोत एक्झिक्यूट करणार आहोत 1 by 1. ओके, सो दॅट इज कॉल्ड एज द इट इज इझी टू मॅनेज द लार्ज वर्क रिपीटेडली इन द बॅच सिस्टीम. ओके, सो दीज आर द 3 एडवांटेजेस ऑफ बॅच ऑपरेटिंग सिस्टीम. तर हे झाले आपले बॅच ऑपरेटिंग सिस्टीमचे एकूण 3 एडवांटेजेस. नंतर आहे डिसएडव्हांटेज. व्हॉट आर द डिसएडव्हांटेज ऑफ द बॅच ऑपरेटिंग सिस्टीम. बॅच ऑपरेटिंग सिस्टीमचे मग आपण आता बघणार आहोत डिसएडव्हांटेजेस कोणकोणते आहेत. तर डिसएडव्हांटेजेस कोणते आहेत, ऑपरेटर शुड बी वेल नोन विथ द बॅच सिस्टीम. तर ह्या ठिकाणी बॅच ऑपरेटिंग सिस्टीम वर्क करताना ऑपरेटर जो काय असणार आहे, ऑपरेटर म्हणजे काय की ती जी सिस्टीम आहे ती वर्क करणारा चालवणारा किंवा आपल्याला ड्रायव्हर समजू शकतो. तर जो काही ऑपरेटर आहे जो काही चालवणारा व्यक्ती आहे तो काय असला पाहिजे वेल नोन विथ द बॅच सिस्टीम. त्याला बॅच सिस्टीमचा काय पाहिजे एक्सपिरियन्स पाहिजे आहे. जर का तो इन एक्सपिरियन्सला असेल किंवा त्याला एक्सपिरियन्स जर का नसेल तर काय होणार आहे ही कॅनॉट रन द बॅच ऑपरेटिंग सिस्टीम. तर तो बॅच ऑपरेटिंग सिस्टीम काय करू शकणार नाही रन करू शकणार नाही. नंतर सेकंड डिसएडव्हांटेज इट इज हार्ड टू डिबग. ही जी ऑपरेटिंग सिस्टीम आहे ही डिबग करणे खूप अवघड आहे. म्हणजे काय की डिबग म्हणजे काय की ह्यातला बग फाइंड आउट करणे एरर फाइंड आउट करणे. ओके, समजा तुमच्या बॅच ऑपरेटिंग सिस्टीम मध्ये का कोणता जरी एरर आला एरर निर्माण झाला तर त्यावेळी काय होणार आहे इट इज व्हेरी हार्ड टू डिबग दॅट पर्टिक्युलर एरर. तो एरर फाइंड आउट करणे खूप अवघड आहे आपल्या बॅच ऑपरेटिंग सिस्टीम मध्ये. ओके, नंतर येतो थर्ड डिसएडव्हांटेज ऑदर जॉब वी हॅव टू वेट फॉर एन अननोन टाइम इफ एनी जॉब फेल. म्हणजे काय समजा बॅच ऑपरेटिंग सिस्टीम मध्ये एखादा जॉब जो आहे तो काय झाला मधी फेल गेला. म्हणजे काय जर का फेल गेला तर काय होणार आहे ऑदर्स हॅव टू वेट अंटिल दॅट पर्टिक्युलर जॉब फिक्स्ड. जोपर्यंत तो जॉब फिक्स होत नाही तोपर्यंत काय करावं लागणार आहे बाकीच्या जॉबला काय करावं लागणार आहे शांतपणे तसंच बसावं लागणार आहे. दॅट इज अदर जॉब विल हॅव टू वेट फॉर एन अननोन टाइम इफ एनी जॉब फेल. म्हणजे काय की ह्या ठिकाणी बघा काय सांगितलं आहे अननोन टाइम. अननोन टाइम म्हणजे काय की देअर इज अ नो लिमिट फॉर अ टाइम. त्या ठिकाणी टाइम साठी कोणतंही लिमिट जे आहे ते असणार नाही. तुम्हाला यू हॅव टू वेट फॉर अ अननोन टाइम. तुम्हाला 2 तास लागतील 4 तास लागतील 10 तास लागतील किंवा 2 दिवस किंवा 4 दिवस पण लागतील. इट इज अ अननोन टाइम. जर का एखादा जरी जॉब काय झाला फेल गेला तर यू हॅव टू वेट फॉर अ अननोन टाइम. ओके, सो दिस इज द थर्ड डिसएडव्हांटेज ऑफ अवर बॅच ऑपरेटिंग सिस्टीम. तर अशा पद्धतीने आपण पाहिलं ऍडव्हान्टेजेस पाहिले डिसएडव्हान्टेजेस पाहिले आणि बॅच ऑपरेटिंग सिस्टीम आहे हे सुद्धा आपण पाहिलं की बॅच ऑपरेटिंग सिस्टीम म्हणजे नेमकं काय असतं. दॅट इज हियर बॅच ऑपरेटिंग सिस्टीम लक्षात ठेवा की आपण काय म्हणतो की
जे जॉब्स ना सिमिलर नीड्स है. ओके, तो जॉब्स विच आर हैविंग अ सिमिलर नीड्स वी आर गोइंग टू ग्रुप देम टुगेदर. ओके, तो जॉब्स विच आर हैविंग अ सिमिलर नीड्स वी आर गोइंग टू ग्रुप देम टुगेदर एंड सेंड इट टू द कंप्यूटर, सेंड इट टू द सीपीयू फॉर द एग्जीक्यूशन. दैट इज कॉल्ड एज अ बैच ऑपरेटिंग सिस्टम. ओके, अशा पद्धतीने आपण आता शिकलो बैच ऑपरेटिंग सिस्टम. ओके, तर आता आपण नेक्स्ट बघूया टाइम शेअरिंग सिस्टम. द नेक्स्ट जी आहे ऑपरेटिंग सिस्टम आपण आता पाहणार आहोत, तर ती आहे आपली बैच ऑपरेटिंग, सॉरी टाइम शेअरिंग ऑपरेटिंग सिस्टम. नेक्स्ट आपण पाहणार आहोत दॅट इज द टाइम शेअरिंग ऑपरेटिंग सिस्टम. ओके, नेक्स्ट वन इट इज द टाइम शेयरिंग ऑपरेटिंग सिस्टम. ओके, टाइम शेयरिंग ऑपरेटिंग सिस्टम. तर ह्या टाइम शेयरिंग ऑपरेटिंग सिस्टम मध्ये काय होतं बघा. सो आय विल जस्ट ड्रॉ द डायग्राम ऑफ द टाइम शेयरिंग सिस्टम. Each task is given some time to execute. It is a multitasking. It is a multitasking system. Okay, so I will just draw the diagram. That is for the hour time saving system. ओके, दॅट इज द वर्ड ईमेल आणि ब्राउझर आहे हा. ओके, ह्या ठिकाणी आपली मध्ये असणार आहे ऑपरेटिंग सिस्टम. इट इज अ ऑपरेटिंग सिस्टम, इट इज अ ऑपरेटिंग सिस्टम. ओके, आणि वी आर गोइंग टू ग्रुप देम टुगेदर, दॅट इज अवर ओएस, आणि इथून जाणार आहे आपल्या सीपीयू ला. इट इज गोइंग वेअर टू द सीपीयू. ओके, तर ह्या ठिकाणी बघा, ही आहे आपली टाइम शेअरिंग सिस्टम. टाइम म्हणजे काय? वेळ. ओके, ह्या ठिकाणी आपण काय करतो की पर्टिक्युलर, वी आर गोइंग टू गिव अ पर्टिक्युलर टाइम फॉर इच टास्क. इच टास्क म्हणजे काय? जॉब. ओके, जो काय आपला पर्टिक्युलर जॉब असणार आहे त्या पर्टिक्युलर जॉबला आपण काय करणार आहोत? एक टाइम देणार आहोत. आणि त्या टाइम मध्ये काय झालं पाहिजे? तो जो जॉब आहे तो काय झाला पाहिजे? एक्झिक्यूट झाला पाहिजे. दॅट इज कॉल्ड ऍज अ टाइम शेअरिंग ऑपरेटिंग सिस्टम. दॅट इज इच टास्क इज गिवन सम टाइम टू एक्झिक्यूट. ह्या ठिकाणी आपण टाइम शेअरिंग ऑपरेटिंग सिस्टम ने काय करतो की वी आर गिव्हिंग अ टाइम फॉर अ पर्टिक्युलर ऑपरेटिंग सिस्टम. इट इज अ मल्टीटास्किंग सिस्टम. म्हणजे काय? ह्या ठिकाणी आपण काय करतो टाइम शेअरिंग सिस्टम मध्ये, तर मल्टिपल टास्क जे आहेत, ओके, वी आर हॅविंग अ मल्टिपल टास्क जे आहेत ते ऍट द सेम टाइम काय करतोय? रन करतो. ओके, वी आर गोइंग व्हॉट वी आर डूइंग टू टाइम शेअरिंग सिस्टम, द मल्टिपल टास्क आर गोइंग टू बी रन ऍट द सेम टाइम. सो हियर वी आर हॅविंग द नंबर ऑफ टास्क, वर्ड, ईमेल अँड वेब ब्राउझर. ओके, ह्या ठिकाणी काय केलेलं आहे आपण? ह्या ठिकाणी वर्ड ओपन केलेला आहे, ईमेल ओपन केलेला आहे आणि वेब ब्राउझर सुद्धा ओपन केलेला आहे. म्हणजे काय? ह्या ठिकाणी आपण काय करतो आहोत? मल्टिपल टास्क करतो आहोत. कुठे करतो आहोत? इन टू द ऑपरेटिंग सिस्टम. आणि ऑपरेटिंग सिस्टम काय करतं? ते सीपीयू ला काय करतं आहे? अलोकेट केलेलं आहे. म्हणजे काय? ह्या ठिकाणी तुम्ही काय केला? मायक्रोसॉफ्ट वर्ड ओपन केला, ईमेल ओपन केला आणि वेब ब्राउझर सुद्धा काय केला? ओपन केला. ओके, म्हणजे काय की ह्या ठिकाणी तुम्ही काय केलेला आहात? तीन टास्क ओपन केला. दॅट इज द फर्स्ट टास्क, सेकंड टास्क अँड दिस इज व्हॉट ओवर थर्ड टास्क. म्हणजे काय? These three tasks are
are open on our operating system simultaneously, that is called as a time sharing operating system. मुझे कहा multiple tasks are running at the same time, that's why it is called as a what? टाइम शेयरिंग सिस्टम. एकाच वेळी आपल्या कंप्यूटर सिस्टीम वरती आपण काय करतो आहोत, नंबर ऑफ टास्क काय करतो आहोत, रन करत आहोत. आणि ते टास्क आपल्याला कोण असतात? ऑन टू द टास्क बार. आणि बघा कंप्यूटरचा आपला इथे विंडोजचा साईज असतो, ओके. आणि ह्या ठिकाणी आपल्याला काय असतात, आपण ओपन केलेले टास्क असतात. समजा मी या ठिकाणी नोटपॅड ओपन केलं, पेंट ओपन केलं, वेब ब्राउजर ओपन केला, ओके. म्हणजे काय एकूण हे काय झाले माझे तीन टास्क झाले. म्हणजे ह्या ठिकाणी मी नोटपॅड ओपन केलं, नोटपॅड आहे, ओके. इथं पेंट ओपन केला आणि ह्या ठिकाणी वेब ब्राउजर ओपन केला. म्हणजे काय, दीज आर व्हॉट, दीज आर द थ्री टास्क आर रनिंग सायमल्टेनियसली ऑन माय कंप्यूटर. माझ्या कंप्यूटर की काय करत आहे, नोटपॅड पण ओपन आहे, पेंट पण ओपन आहे आणि वेब ब्राउजर पण ओपन आहे. म्हणजे काय, तीन टास्क जे आहेत त्या काय करत आहेत, सायमल्टेनियसली माझ्या कंप्यूटर सिस्टीमवर रन करत आहेत. दॅट इज कॉल्ड एन टाइम शेअरिंग सिस्टीम. याला काय म्हटलं जातं, टाइम शेअरिंग सिस्टीम असं म्हटलं जातं, ओके. तर नेक्स्ट आपण पाहणार ह्याच्यामध्ये त्याचे ऍडव्हान्टेजेस आणि डिसअडव्हान्टेजेस कोणकोणते आहेत. व्हॉट आर द ऍडव्हान्टेजेस अँड डिसअडव्हान्टेजेस. फर्स्ट काय ऍडव्हान्टेजेस बघा, ईच टास्क gets an equal opportunity. Each task will get equal opportunity. म्हणजे काय की ह्या ठिकाणी पर्टिक्युलर टास्कला काय मिळणार आहे, इक्वल ऑपॉर्च्युनिटी मिळणार आहे. कि बाबा असं होणार नाही की तू टास्क आता समजा की काय झालं की या ठिकाणी 1-2-3 टास्क आहेत, ओके. आणि ह्या प्रत्येक टास्कला आपण काय देणार आहोत, इक्वल ऑपॉर्च्युनिटी देणार आहोत. प्रत्येकाला आपण काय करणार आहोत, सेम रिसोर्सेस प्रोव्हाइड करणार आहोत, सेम मेमरी अलोकेट करणार आहोत आणि सेम टाइम देणार आहोत. असं होणार नाही की जॉब नंबर वन ला आम्ही 10 मिनिटं दिली, जॉब टू ला 30 मिनिटं दिली आणि जॉब थ्री ला 1 तास दिला. नाही, व्हॉट दे आर गोइंग टू गिव, वी आर गोइंग टू प्रोव्हाइड यू अ इक्वल अपॉर्च्युनिटी फॉर ईच टास्क. आपण काय करणार आहोत, प्रत्येक टास्कला काय करणार आहोत, इक्वल अपॉर्च्युनिटी देणार आहोत. प्रत्येकाला सेम टाइम देणार आहोत, सेम रिसोर्सेस देणार आहोत. कुणालाही आपण काय करणार नाही, कमी जास्त करणार नाही आहोत, ओके. दॅट इज कॉल्ड एज अ वी आर गोइंग टू प्रोव्हाइड अ इक्वल अपॉर्च्युनिटी टू ईच अँड एव्हरी टास्क, ओके. नंतर सेकंड, CPU idle time can be reduced. तर ह्या ठिकाणी काय होतं बघा, सीपीयूचा जो आयडल टाइम आहे, आयडल कंडिशन म्हणजे काय सांगितलं तुम्हाला की ज्या ठिकाणी सीपीयू हा काय काहीही जॉब करत नाही. म्हणजे काय की आपण ह्या ठिकाणी काय करतो, सीपीयू कडून 100% युटिलायझेशन करून घेतो, ओके. म्हणजे काय की सीपीयू कडून आपण काय करून घेतो, 100% काम करून घेतो. त्याला कधीही आयडियल कंडिशन मध्ये ठेवत नाही. म्हणजे काय की त्याला कधीही शांतपणे बसू देत नाही. आपण सीपीयू कडून काय करतोय, 100% युटिलाइज करून घेतो. त्याचा काय करून घेतो, वापर करून घेतो. त्याला त्याच्याकडून आपण कंटिन्युअस काय करतोय, वापर करून घेतोय, ओके. दॅट इज कॉल्ड ना आयडल, दॅट इज अवर आयडल कंडिशन. नंतर आहे डिसअडव्हान्टेज, लेस रिलायबल, लेस रिलायबल, ओके. नंतर आहे डेटा कम्युनिकेशन प्रॉब्लेम, नंतर आहे इश्यू आहे तो नंतर आहे सिक्युरिटीचा, सिक्युरिटी, ओके. तर ह्या ठिकाणी बघा डिसअडव्हान्टेजेस कोणकोणते आहेत आता. तर डिसअडव्हान्टेज आहे, पहिलं डिसअडव्हान्टेज आहे लेस रिलायबल. म्हणजे काय की
हे जे टाइम ऑपरेटिंग सिस्टम जी आहे ती लेस रिलायबल आहे म्हणजे याची आपण त्याच्यावर पूर्णपणे रिलायबल होऊ शकत नाही त्याच्यावर थोडा जास्त आपण विश्वास टाकू शकत नाही की बाबा हे व्यवस्थित वर्किंग करत की नाही सो इट इज अ लेस रिलायबल सेकंड आहे डेटा कम्युनिकेशन प्रॉब्लेम नेक्स्ट काय आहे डेटा कम्युनिकेशन प्रॉब्लेम ह्याच्यामध्ये काय प्रॉब्लेम येतो तर आपल्याला डेटा जो आहे तो कम्युनिकेट करताना खूप प्रॉब्लेम्स येतात की आपल्याला की मल्टिपल टास्क आहेत त्या ठिकाणी ओपन असल्यामुळे काय होतं की डेटा कम्युनिकेशनचा प्रॉब्लेम हा अराइज होतो कारण की वाय बिकॉज दे आर गोइंग टू ओपन नंबर ऑफ टास्क सायमल्टेनियसली आपण या ठिकाणी काय करू शकतो की नंबर ऑफ टास्क जे आहेत ते सायमल्टेनियसली आपण ओपन करत असतो त्याच्यामुळे थर्ड आहे सिक्युरिटी थर्ड अँड मोस्ट इम्पॉर्टंट पार्ट इज द सिक्युरिटी इट डज नॉट प्रोव्हाइड अ सिक्युरिटी हे आपल्याला काय करत नाही सिक्युरिटी प्रोव्हाइड करते म्हणजे काय की सिक्युअर एन्व्हायरमेंट ह्या ठिकाणी आपल्या टाइम शेअरिंग ऑपरेटिंग सिस्टीम मध्ये काय असतं सिक्युअर एन्व्हायरमेंट हा असत नाही त्या ठिकाणी आपल्याला व्हायरसेसचे अटॅक्स किंवा डेटा थेफ्ट किंवा डेटा हा काय होऊ शकतो ह्या ठिकाणी लॉस होऊ शकतो त्याच्यामुळे ह्या टाइम शेअरिंग ऑपरेटिंग सिस्टीम मध्ये काय असतं की जो काही डेटा आहे तो काय असतो सिक्युअर असतो किंवा ह्याला काय म्हणतो की सिक्युरिटीचा थोडाफार ह्या ठिकाणी काय आहे इश्यू आहे ओके तर ह्या ठिकाणी आपण पाहिले दोन ऍडव्हान्टेजेस आणि तीन डिसएडव्हान्टेजेस ऑफ द टाइम शेअरिंग ऑपरेटिंग सिस्टीम ओके तर अशा पद्धतीने आपण पाहिले की टाइम शेअरिंग ऑपरेटिंग सिस्टीम मध्ये काय करतो आपण की ऍट द सेम टाइम नंबर ऑफ जॉब्स आपण काय करतोय एक्झिक्यूट करत असतोय ओके सो दॅट इज कॉल्ड द टाइम शेअरिंग ऑपरेटिंग सिस्टीम